ನಗರ ಮಧ್ಯ ಮತದಾರ ಸಂಘದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಸುಮಾರಿನಲ್ಲಿ ಮತದಾನ ಇದು ಸಾಕಷ್ಟು ಸಾವಕಾಶವಾಗಿ ನಡೆದಿತ್ತು. ಆದರೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ನಂತರ ಮತದಾನಕ್ಕೆ ವೇಗ ತಗಲಿರುವುದು ಕಂಡುಬಂದಿತು. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು %63 ಮತದಾನವಾಗಿದ್ದು 26 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಭವಿತವ್ಯ ಇವಿಎಂ ಮಷಿನ್ದಲ್ಲಿ ಬಂದಾಗಿದೆ. ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಡಣುಕಿಚೆ ಮತದಾನ 21 ಅಕ್ಟೋಬರ್ ರೋಜಿ ಹೋತೆ. ಮಾತ್ರ 20 ಅಕ್ಟೋಬರ್ ರೋಜಿ ರಾತ್ರಿ 12 ಪಾಸೂನಚ್ ಸರ್ವತ್ರ ಮುಸಳಧಾರ ಪಾವಸಾನೆ ಹಜೇರಿ ಲಾವಲಿ. ಸೋಲಾಪುರತ್ ಹಾ ಪಾವಸ್ ಜೋರದಾರ ಕೊಸಳ. ಶಹರಾಸಹ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ಅನೇಕ ಭಾಗಾತ್ ಪಾಣಿಚ ಪಾಣಿ ಝಾಲೆ. ಶಹರಾಮಧ್ಯೆ ಸಕಾಳಿ 7 ಚ್ಯಾ ಸುಮಾರಾಸ ಮುಸಳಧಾರ ಪಾವಸಾನೆ ಹಜೇರಿ ಲಾವಲಿ. ಹಾ ಪಾವಸ್ ತಬ್ಬಲ 10 ವಾಜೆಪರ್ಯಂತ ಸುರು ಹೋತಾ. ಸಕಾಳಿಚ್ಯಾ ಸುಮಾರಾಸ ಅನೇಕ ಠಿಕಾಣಿ ಮತದಾನಾಲಾ ಪ್ರತಿಸಾದ ದಿಸೂನ್ ಆಲಾ ನಾಹಿ. ದುಪಾರಚ್ಯಾ ಸುಮಾರಾಸ ಮಾತ್ರ ಪಾವಸ್ ಥಾಂಬಲ್ಯಾನಂತರ ಮತದಾನಾಚಾ ವೇಗ ವಾಡಲ್ಯಾಚ ಚಿತ್ರ ಹೋತಾ. सकाळी 8:30 सुमारास लिटिल फ्लावर हायस्कूलमध्ये विशेष करून वृद्धांनी येऊन मतदान केल्याचं पाहायला मिळालं. आंबेडकर मेमोरियल हायस्कूलमध्येही पावसाची रिपरिप सुरू असतानाही वृद्ध ज्येष्ठ नागरिक यांची मतदानाला गर्दी होती. या ठिकाणी काँग्रेसच्या नगरसेविका वैष्णवी करगुळे, शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, शिवसेनेत प्रवेश केलेले आसिफ शेख, जीवन शिंदे तसंच काँग्रेसचे कार्यकर्ते मनसूर गांधी हे ठाण मांडून होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज पिरजादे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी मतदानाचा कानोसा घेतला. लोधी गल्ली परिसरात मात्र मतदानाचा माहोल पाहायला मिळाला. चौकांमध्ये युवकांची प्रचंड अशी गर्दी दिसत होती. त्याचवेळी पोलिसांनी रूट मार्च करत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शहरातून आणि विशेष म्हणजे संवेदनशील भागातून फेरी मारल्याचं दिसून आलं. लोधी गल्ली परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत 11 नंतर मतदानाला महिला बाहेर पडल्या. याच शाळेमधील कोपऱ्यातल्या खोलीमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याने कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावे लागल्याचं चित्र होतं. परंतु निवडणूक प्रक्रिया असल्याने इथल्या कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार असं काहीसं वातावरण होतं. बंदोबस्तासाठी CISF यांच्यासह कर्नाटक भागातील होमगार्ड यांची नियुक्ती दिसून आली. त्यानंतर पुढे शास्त्रीनगर परिसरातील बापूजी प्राथमिक शाळेमध्ये मतदानासाठी मुस्लिम बांधवांची झुंबड दिसून आली. महिला आणि पुरुष यांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मतदान केल्याचं पाहायला मिळालं. शास्त्रीनगर भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते वाहिद बिजापुरे, माजी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलकर त्याचसोबत DK ग्रुपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. पोलिसांचा रूटमार्च आल्यानंतर मात्र ही गर्दी पांगवण्यात आल्याचं दिसून आलं. याच भागात नुकतेच MM गेलेले दौला कुमठे यांच्यासह MM उमेदवार फारुक शाब्दी यांचे छोटे बंधू सर्वत्र फिरताना दिसून आले. कुमठानाका परिसरात नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी थांबून सर्वांचे मतदान करून घेतले. हुडकोमधील अहिल्याबाई प्रशालेसमोर चिखल झाल्यानं मतदारांना मोठा त्रास झाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी 4 नंतर आंबेडकर हायस्कूलमध्ये मोठी झुंबड दिसली. हजारो मतदार रांगेत थांबले होते. नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी दुपारी 5 वाजता मतदान केलं. लक्ष्मी विष्णू चाळीत दिलीप कोल्हे यांनी स्वतः थांबून सर्वांकडून मतदान करून घेतल्याचं पाहायला मिळालं. पुढे रामवाडीमध्ये नगरसेवक नागेश गायकवाड हे मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. संवेदनशील मतदान केंद्र असल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सेटलमेंट भागात सर्व पक्षीय नेतेमंडळी ठाण मांडून होते. दरम्यान शहर मध्यमध्ये 26 उमेदवारांचे भवितव्य सील बंद झाले असून येणाऱ्या 24 ऑक्टोबर रोजी कोण बाजी मारणार याची उत्सुकता राज्याला लागून आहे. पाऊस संसदेमध्ये आपला हक्क जो 5 वर्षात असतो तो जरूर बजावा आणि जे काय कॅन्डिडेट परफेक्ट आहे तुम्हाला वाटतं योग्य जे आहे त्याला तुम्ही निवडून आणा. त्याच्यामुळेच आपलं गावाचा विकास आपल्या एरियाचा विकास होईल. तर मला खात्री आहे की मतदान चांगलं होईल आणि चांगलीच लोक निवडणूक येतील. लोकशाहीने दिलेला हा महत्त्वाचा अधिकार आहे तो सर्वांनी बजावला पाहिजे. पाऊस असला काही जरी असलं तरी लोकांनी आवर्जून मतदान करावं असं मी तर आवाहन करतो आणि योग्य उमेदवाराची निवड करा. जो वातावरण आहे सकाळी सकाळी लवकरात लवकर वोटिंग इथं झालेली आहे. सकाळी 7 पासून वोटिंग भरपूर झाली. तकरीबन 7 वाजेपर्यंत 1-1 बूथमध्ये 100 वोटिंग झाली होती. मी जाऊन स्वतः पाहणी करून आलेली आहे आणि या माध्यमातून आता कसं आहे जनतेचा हा कॉल प्रत्येक आता कुठल्याही पक्षाने अशी नका प्रत्येक इथं प्रत्येक पक्ष आहे आणि प्रत्येक समाजाचे आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ता या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांनी त्यांचं काम करणार. आम्ही आमचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही यांचं काम करत आहोत आणि असं असताना देखील आम्ही आज सकाळी जाऊन सर्व वार्डामध्ये जाऊन फिरून सर्वांचा आम्ही तपशिलीतील माहिती घेऊन मतदाराला जागृत करून आलेला आहे. आज शेवटी मतदार राजा हा कौल देणार आहे निश्चितपणे आमच्या बाजूने कौल देईल. आम्हाला आमदारने अच्छा काम करले लोक आहे ना पैसे को देखने वाले नाही लोक
विकास को देखने वाले हैं। मैं हमारे देश के गृह मंत्री सुशील कुमार शिंदे साहब ने जो लोगों को एक मोहब्बत बताए, तो हमारे हर मुस्लिम समाज कांग्रेस साथ, कांग्रेस पार्टी के साथ है। हम ज़्यादा से ज़्यादा वोट करके हम ताई को भरबोस मदों से हम जीत कर लाने की हम कोशिश कर लें। हम कितना भी होंदे, हमारा रक्त के जो आज जाते कौम कौम बोल के बता रहे हैं, राजकारण में कभी कौम चला ही नहीं, ये अलग ही अल्लाह देख रहा, वो देख रहा, कोई लोग अलग ही बता रहे हैं। मेरे अल्लाह के बंदे, राजकारण में कोई धर्म का कोई इसका नाम लेके नहीं चलता। सेकुलर पार्टी, कांग्रेस पार्टी है, लोग हमारे समझदार हैं। ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करके हमारे ताई को निवड़ के लाएंगे। मैं इतना ही कहता हूँ हमारे सोलापुर वासियों को के लोगों में कुछ भी गलत अफवाह रहती है, कौन कितना क्या करता है करण दे, हमारे यहाँ से शास्त्री नगर से अच्छी वोटिंग हो गई है। ज़्यादा से ज़्यादा वोटिंग होके हम जीत कर लाएंगे। असताना सुद्धा आमच्या भागामध्ये आमचे कार्यकर्ते महिला आमच्या घरोघरी जाऊन महिलांना घेऊन जाऊन मतदान सकाळपासून उत्साहपूर्वक त्या भागात मतदान चालू आहे। आणि या सगळ्या अंदाजावरनं आपल्या ह्या शहर मध्येला आमच्या पंडितबाई ह्या 100% निवडून येतील असं मला नाही। लोकसभा निवडणुकीत वंचितचं प्रभाव इथं जास्त दिसून आला, मग आता काय नेमकं, आता मानसिकता काय लोकांची? आता लोकसभेच्या वेळेला सध्या बाळासाहेब आंबेडकर थांबले होते, त्यामुळं बौद्ध समाजाची मानसिकता अर्थातच त्यांना मतदान करण्याची त्यावेळेस सांगूनच त्यांनी मतदान केलं होतं। आता पर्याय दलित समाजाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, आणि पहिल्यापासून पारंपरिक हा दलित समाज, बौद्ध समाज हा काँग्रेसचा मतदार आहे। प्रणितताई शिंदे, ते प्रभाग क्रमांक 18 आणि 20 मध्ये ताईंना एकदम 100% प्रतिसाद आहे। आणि इतका पाऊस असताना देखील महिला म्हणजे हिरिरीने भाग घेतला आहे, कारण का ताईंनी जे 10 वर्ष काम केलं आहे ते कामाची पावती म्हणून महिलांना अभिमान वाटतो। आणि महिलांना ताईंनी जे काय करायचं आहे म्हणजे महिलांसाठी मदत ते केलेली आहे। तिथं घरकुल योजना, रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट जे काय आहे, आणि गरिबांना जे काय आर्थिक मदत आहे हॉस्पिटलची ते सगळं केलेलं, त्यामुळं ताईंना 100% प्रतिसाद आहे। आणि एक नारी सबसे भारी, ताईंचा विजय। त्यातील सर्वात उच्च मानलेल्या लोकशाहीचा आदर म्हणून जो काय आज लोकशाहीचा आपण जागर करतोय, लोकशाहीचा जागर म्हणून आज सर्व बांधवांनी, जास्तीत जास्त बांधवांनी लोकशाही, लोकशाही जर आपल्या देशामध्ये टिकवायची असेल तर प्रत्येकाने लवकरात लवकर जाऊन आपला बहुमल्य जे मान आहे ते आपल्याला देशाने आपल्या दिला आहे तो अभिमानी मान करण्यासाठी प्रत्येकाने जाऊन जास्तीत जास्त लोकांनी जाऊन मतदान करावं असं मी विनंती करतो। प्रणितीताई शिंदे यांना उत्कृष्ट प्रतिसाद हा वाड्यासमोरील भाग आंबेडकर शाळा असू दे, जुना 25 नंबर शाळेत आत्तापासून 50% वर मतदान झालं असून याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्वांचा कल गोरगरिबांच्या हक्काची दही जे प्रणितीताई जे गरीब लोकांच्या मदतीला धावून येते, आज पाऊस असू दे, ऊन असू दे, वादळ असू दे, त्या आणि कोणाचं संकट, घरावर संकट आल्यावर गरिबासाठी येणारे म्हणजे एकमेव प्रणितीताई यांच्यासाठी सर्व कोणापूर जाळ असतील, फॉरेस्ट असतील, मी तिरेगाव असतील, कुमार चौक फॉरेस्ट, अलंकर चाळ, रामजीवन चाळ, सर्व भागातून ताईंना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ इच्छितो आम्ही। व आमचे सर या भागाचे नगरसेवक वैष्णव करगुळे, विनोद भोसले, चेतनभाऊ नरोटे जास्तीत जास्त नीट देतील यांची अपेक्षा, आणि कारण या इथल्या नागरिकांनी या जनतेला त्यांच्या कामाला पसंती देऊन आणि आमच्या कामाला पसंती देऊन हे लोक त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवित। या मतदार केंद्रामध्ये जवळजवळ 100% मतदान हे प्रणितीताई शिंदेलाच होणार आहे। तिथं कुठल्याही विरोधकाचं कुठल्याही पद्धतीचं काही वातावरण नाही आणि त्यांचा उपयोग येत नाही। अशा अवस्थेमध्ये सर्व महिला असतील, पुरुष असतील, आमचे युवक मुलं असतील, मी सगळ्यांनी प्रणिती शिंदेलाच मतदान केलं। नगर सेटलमेंट हे मुक्ता चौकटपट्टी भैरव असते या भागातून, आता या ठिकाणी अजून लिंबेवाडी या भागातून आज या ठिकाणी मतदान झालं। अति एक नंबर आमच्यासाठी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मतदार लोक आज शिवसेनेवर प्रेम केलेत। आज मी बोलण्यापेक्षा येत्या 24 तारखेला आपल्याला कळेल या भागात कोणाचं लिडिंग आहे काय आहे ते तर कळणारच आहे, परंतु मी ठामपणे सांगतो या ठिकाणी आमचंच लिडिंग आहे असे या ठिकाणी सांगतो। या दुसरं
दुसरा विचार असा आहे, दिलीप माने 100% टिकून भरघोस मताने त्याला लीडिंग आमच्या या भागातील शिवसैनिक मतदार बंधू आणि भगिनी देतील. पाऊस पाऊसमध्ये सगळे आमचे समाजचे लोक, दलित भाऊ, मातंग समाज, सगळे हर समाजचे लोक कोण पण राहू द्या, सगळे सकाळीपासून मतदान चालू आहे. लोक पाऊस बघायला लागला नाही, का बघायला नाही, फक्त पतंग पतंग म्हणायला लागले. एक लाट आहे मॅम ती. काय अपेक्षा?